विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने आज नागपुर में पत्रकारों से विभिन्न विषयों पर चर्चा करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि जैसे भारतीय जनता पार्टी को इलेक्शन के पहले फेज में हार दिखी, उन्होंने कांग्रेस पर गलत सलत आरोप लगाना शुरू कर दिया। पहले फेज के मतदान के बाद भारतीय जनता पार्टी को समझ में आया कि चुनाव आसान नहीं, जिसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पहले मंगलसूत्र पर, फिर हिंदू मुस्लिम और बाद में भैंस का मुद्दा सामने रख दिया है, जो जनता को गुमराह कर रहा है। यह कहा है विजय वडेट्टीवार ने। उन्होंने आगे कहा कि देश के प्रधानमंत्री मोदी जिला परिषद सदस्य की तरह बयान दे रहे हैं, यह गलत है। पहला फेज मध्ये निवडणूक झाली आणि त्यामध्ये सबसेल त्यांना पराभव दिसायला लागला आणि दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी मंगळसूत्र आणला। मंगळसूत्रावर करून नंतर त्यांनी म्हैस पण आणली। काँग्रेस अगर दो म्हैस है तो एक म्हैस निकाल देगा म्हणून आले। म्हणजे पंतप्रधान बोलतायत या देशाचे की एका जिल्हा परिषद किंवा जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सभापती अध्यक्ष बोलत आहेत। इतकी देशवासियाची मान शर्मेनं खाली जावी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या भाषणातून दिसतो आहे। याचा अर्थ असा आहे की आत्ता जी भाषा बदलली, नंतर भारत पाकिस्तान आणला गेला, मुसलमान आणला गेला, हिंदू मुसलमान करायचा प्रयत्न झाला आणि मंदिराच्या नावाचाही प्रयत्न झाला, पण जनतेने या जुमलेबाज सरकारला सत्तेतून हाकलण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे तुम्ही कुठलाही जुमला नवीन टाकाल तरी त्या जनतेचा प्रतिसाद नाही। लोक भाषण सुरू झाल्यावर टी व्ही बंद करतात। ही अवस्था देशाच्या प्रमुखांच्या संदर्भात आहे। लोकांच्या टाळ्या नाही, लोकांचा रिस्पॉन्स नाही आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना अदानी अंबानी आणावं लागलं। अदानी अंबानीमुळे हा सर्व देश जनतेमध्ये देशामध्ये चर्चा आहे। दोन विकतात दोन घेतात ते कोण, तरी जनता चर्चा करते आहे। अशा वेळेस अदानीची आणि अंबानीची एंट्री आणून त्यांना आमच्याकडे बोट दाखवायचं होतं, पण ते सर्व त्यावर बुमरँग झालं। राहुलजींनी ज्या पद्धतीनं हा विषय मांडला आणि त्याचं उत्तर दिलं, मुहतोड जबाब राहुलजींनी दिला आणि त्यातली हवा काढून टाकली। त्यामुळे आता अदानी अंबानी पण चालणार नाही आणि परतीचा मार्ग भारतीय जनता पक्ष मोदी सरकारने शोधून ठेवावा, एवढीच एक आता फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे। उन्होंने आगे उद्धव ठाकरे के मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि उद्धव ठाकरे के बारे में नकली बेटा है, यह बयान महाराष्ट्र का अपमान करने वाला है। साथ ही बालासाहेब ठाकरे और उद्धव ठाकरे के मां का अपमान करने वाला बयान है, इन सब का जवाब जनता उन्हें देगी, ऐसा भी वडेट्टीवार ने इस वक्त कहा। ज्या मुलाला आई बाप जन्म देतात ते स्वर्गवासी झाले, ज्या बाळासाहेबांच्या नावाने या देशामध्ये एक धाक दरारा होता, करोडो लोक बाळासाहेबांना दैवत मानत होते आणि अशा सुपुत्रावर त्यांच्या आई वडिलांच्या ना ती शिवी आहे असं मी मानतो। उद्धव ठाकरेंना नकली म्हणणं म्हणजेच बाळासाहेब आणि त्यांच्या आई यावना या ती शिवी दिली आहे। या देशाच्या पंतप्रधानांना अशी शिवी देण्याचा अधिकार आहे का हे भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता बघते आहे। आणि यातून लोकांनी जो काही निर्णय घ्यायचा ही जी पातळी घसरली, जर कोणी आई वडिलांना शिव्या घालत असेल आणि त्यांचा अपमान करत असेल तर त्याला दिलेलं उत्तर योग्य आहे की नाही हे जनता आता या निवडणुकीमध्ये ठरवणार आहे। आणि मला वाटतं की
लोकांनी तो निर्धार केलेला आहे. फिलहाल चुनाव का दौरा जारी है, ऐसे में इस तरह का बयान आना जारी है. इन सब के बाद चुनाव परिणाम क्या आते हैं और जनता किसे चुनकर देती है, यह देखना खास होगा. कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ प्रकाश श्रृंखलवार की रिपोर्ट.